हॅलो हाय गुड मॉर्निंग नमस्कार. तर आपण आता पोहोचलो आपलं होम स्टेचे शूटिंग मी तुम्हाला दाखवतो आणि आजूबाजूचा एरियासुद्धा. आपण आता जस्ट आपल्या फ्रेंड्स विला श्री साई शांती हॉलिडे होमच्या बाहेर उभे आहोत. तर मी तुम्हाला त्याचा बाहेरचा व्ह्यू दाखवतो. तुम्ही माझ्या मागे जे बघताय पूर्ण नारळाची वाडी समुद्र आणि आता आपलं येतं होम स्टे राईट. ती माझ्या मागे जे 3 माळ्याचं तुम्हाला बिल्डिंग दिसतं दॅट इज आवर होम स्टे. ठीक आहे, तर आपल्या मागे समुद्र आहे, ही नारळाची वाडी आहे सुंदर, ती तुम्ही बघू शकता. ही वाली आपण असं आज जाणार स्टेअर्स. हा एक सिटिंग एरिया आहे बाहेरचा, इकडे तुम्ही पूर्ण बघू. आपण आता आतमध्ये जातो. पहिलं दर्शन आपल्याला साई महाराजांचं होतं, साईबाबांचे आहे तिकडे. आणि हा रिसेप्शन एरिया, पूर्ण रिसेप्शन एरिया. तो तुमचा DJ, छोटासा स्मॉल स्पीकर जो तुम्हाला हवा असेल कधी. हा स्पीकर. आणि इकडून गेला तर हा सिटिंग. आणि हे साईबाबा, साईबाबांचं दर्शन घेऊया आणि मग आज जाऊया जय साईराम. आणि मग इकडून असं आतमध्ये आलो की हा आपला किचन एरिया, तिथे मामांनी ब्रेकफास्ट आपल्याला सर्व केलेला आहे. हा पूर्ण किचन विथ एक्स्ट्रा चेअर्स, फ्रिज. हा पूर्ण किचन एरिया. आणि जर तुम्हाला मागे बसायचं असेल किचन एरियामध्ये तर इकडे पूर्ण आपल्याकडे वाडी आहे. आणि ही पूर्ण वाडी, पुढे 1.5 एकर पूर्ण नारळाची बाग, नारळाची झाडी वगैरे आहेत. तुम्ही फेर पटका मारायला सुद्धा जाऊ शकता आणि इकडे बसू सुद्धा शकता. ठीक आहे, तर वाडीतून आल्यानंतर या शिड्या, या शिड्यांवरून आपण जातो फर्स्ट फ्लोअरवर. तिकडे आपण वरून वर आल्यानंतर तुम्ही ह्या हॉलमध्ये येतो. आपण हा हॉलचा पूर्ण सिटिंग एरिया आहे. हा सिटिंग एरिया, दिस इज रूम फर्स्ट रूम. आणि हा त्याचा एंट्रन्स. आपण आतमध्ये आलो आणि हा डबल बेडरूम आहे. इकडे 2 बेड्स, वॉशरूम, गॅलरी, कबर्ड्स 2 सेपरेट, TV कनेक्शन. पहिला हॉलचा एरिया. त्यामुळे मी तुम्हाला एअर कंडिशन्स विंडो. तर ही गॅलरी आहे इकडे सिटिंग एरिया, जिथे आपण बसू शकतो. ही गॅलरी. आणि पुढे जो व्ह्यू आहे परत फुल आंब्यांची वाडी. तुम्ही जर बघू शकता फुल आतमध्ये पसरलेली निसर्गरम्य प्युअर ऑक्सिजन. हा बेडरूम परत आणि वॉशरूम दाखवतो. वॉशरूम इम्पॉर्टंट असतो प्रत्येक ठिकाणी. तर वॉशरूम जे आहे प्रशस्त असं वॉशरूम, हॉट वॉटर. हॉट वॉटरची स्पेशालिटी काय माहिती आहे, ते सगळं सोलारवर आहे. इवन दो आपले जे एअर कंडिशन्स आणि हे सगळं आहे ते सगळं सोलारवर आहे. तर हे फर्स्ट बेडरूम म्हणजे आमचं डबल बेडरूम आहे. आता आपण सिंगल बेडवाल्या ह्याच्या रूम्समध्ये जाऊया, त्याच्या 2 नंबर रूममध्ये. ठीक आहे, हे आहे रूम नंबर 2. यामध्ये हा सिंगल बेड, हा सिटिंग एरिया, ही ओपन स्पेस, एक्स्ट्रा मॅट्रेस जर गेस्ट वगैरे येत असतील तर. सेम बाथरूम, सिटिंग एरिया, गरम पाण्यासाठी थर्मस. आणि प्लस इकडे पण सुद्धा 2 कबर्ड जे आपण सगळीकडे देतो विथ डस्टबिन.
आणि हे बेड्स आहेत. ठीक आहे, इकडच्या पण सिटिंग एरिया मी तुम्हाला दाखवून देतो. आंब्याची झाडं, आंब्याची झाडं फ्री आहेत. त्यांचा व्ह्यू, नेचर, ते जे ऑक्सिजन देतात ते सुद्धा फ्री. तर आंब्याची झाडांचा जोग झालेला आहे. आणि हा आपला सेकंड बेडरूम. तर ह्याच्यामध्ये ना स्पेशालिटी काय ना, तर तुम्हाला जर डिम लाईट वगैरे हवे असतील ना, त्यासुद्धा आपण ठेवलेल्या आहेत. त्या पण मी तुम्हाला आता दाखवतो. तर ही डिम लाईट्सचा पण तुम्ही वापर करू शकता लो लाईटमध्ये. तर ही अशी लाईटिंग आपल्या पाचीच्या पाचवी रूममध्ये पण दिलेली आहे. जर तुम्हाला रात्री बुक्स वगैरे वाचायचे असतील तर वाचू शकता. आणि लो लाईटचा जसा तुम्हाला वापर करायचा आहे तसा तुम्ही करू शकता. चला, हा आहे रूम नंबर 3. आता ह्याचं सिटिंग आणि ह्याच्यामध्ये स्पेशल काय माहिती आहे, रूम नंबर 3 दाखवतो हे कबड. ह्याच्यामध्ये जो गॅलरी आहे, दिस इज सी फेसिंग. आपण इकडून निघालो, एक दरवाजाच्या आतमध्ये आणखी एक दरवाजा आहे तुमच्या प्रोटेक्शनसाठी ऑब्वियस. आणि इथून आपण निघालो बाहेर, की हा जो समुद्राचा व्ह्यू दिसतो तुम्हाला, सगळं लाईट जास्त आहे. हा जो व्ह्यू आहे दिस इज सी फेसिंग. आणि आपण आणि तो समुद्र समोर दिसतो, तो अख्ख्याचा अख्खा समुद्र. नारळाची वाडी, तुम्हाला सगळी फेरफटका मारायची असेल, फेरफटका मारण्यासाठी नारळाची वाडी आहे. आणि ते ठीक आहे, ठीक आहे. असं तर रूम नंबर 3. ओके, आता रूम नंबर 1, 2, 3 तिन्ही झालेले आहेत. आणि आपण आता गॅलरीमध्ये उपयोग जे मागे मग नारळाची वाडी आणि प्लस समुद्र आहे. आता मी नेहमीसारखं आपलं स्पेशल एंट्री. आता तुम्ही गॅलरीत तर आलात, तर गॅलरीमधून तुम्हाला स्पेशल एंट्री मारायसाठी ना आपण इकडून गॅलरीतूनच रूम नंबर 4 जाऊया. ठीक आहे, चला मी तुम्हाला दाखवतो आपली स्पेशल एंट्री कुठून होते. ती आहे गॅलरीमधून रूम नंबर 4. तर आपण ही बाजूला गॅलरी आहे, गॅलरी आणि तो दरवाजा जो मामाने आपल्यासाठी ओपन केलेला आहे. आणि इथून आपण जातो आहे रूम नंबर 4 बॅकवर्ड राईट. आणि हे रूम नंबर 4. दिस इज विथ वाईड फाईन बेड्स, कम्फर्टेबल बेड्स आहेत, टी व्ही, कबर्ड, आरसा आणि वॉशरूम. आता वॉशरूम्स आणि सगळे आपले जे आहेत फुल स्पेशियस आहेत वॉशरूम विथ हॉट वॉटर कनेक्शन. तर असं तर हे रूम 4. आता आपण जाऊया, तर असं होतं हे रूम 4. आता आपण जाऊया टेरेसवर, तिकडे आपली 5 रूम आहे, प्लस आपला डायनिंग एरिया आहे आणि प्लस तुमच्यासाठी व्ह्यूसुद्धा आहे. खूप स्पेशल व्ह्यू आहे विथ एक सरप्राईज. ठीक आहे, चला जाऊया आपण वर वर वर. चल उपर चल. आणखी एक स्टेप्स चढाव्या लागतील आपल्याला टेरेस आणि 5th रूमकडे जाण्यासाठी. आणि हे आपण पोहोचलो टेरेसवर. मी तुम्हाला बाकीचा टेरेस नंतर दाखवतो, मला बाकीचा टेरेस नंतर आता थोड्या वेळात दाखवतो. आधी आपण आपली 5th रूम बघूया. सो दिस इज आ 5th रूम विथ एक्सिलेंट इंटीरियर लाईट, 2 कबर्ड, टी व्ही, गरम पाण्यासाठी आणि ग्लासेस मग वॉशरूम. आणि हे टेबल बसण्यासाठी विथ एअर कंडिशन. याचा पण वॉशरूम दाखवून देतो तुम्हाला. आता आपण जाऊया टेरेस कडे.
टेरेस प्लस डायनिंग एरिया मी तुम्हाला दाखवतो. हे हा जो आहे आपला फुल टेरेस प्लस डायनिंग प्लस गेमिंग रूम. आणि मी जसं म्हटल्याप्रमाणे सरप्राईज आहे तो झोपाळा दाखवतो तुम्हाला थोडा वेळात. मी डायनिंग बघून घ्या. आपण हा एंट्रन्स जिथून आलेलो आणि हा डायनिंग. इथे आरामात 30-35 जण तुम्ही बसू शकता, डायन करू शकता. आपण बफे लावतो. बफे जो आहे तो इकडे लागतो. मी तिकडे तुम्हाला एक स्पेशल अमेनिटी पण आम्ही देतो. त्याच्यामध्ये फ्रीज असतं. ते बघा, हे फ्रीज गेस्टसाठी असतं. तुमचा काही स्टॉक वगैरे तुम्हाला ठेवायचा असेल तर तुम्ही इथे ठेवू शकता. आणि इकडे बफे लागतो आणि हा फ्रीज. हा सिटिंग एरिया पूर्ण व्ह्यू, नारळाची वाडी, सी फेस. आणि हा आपला तुम्ही बसू शकता 4-5 सिटिंगमध्ये टेबल्स आहेत, त्याच्यावर बसू शकता. आणि आता तुम्हाला जसं म्हटल्याप्रमाणे आपला स्पेशल सरप्राईज जो झोपाळा. मला माहीत नाही मला झोपाळा आवडतो की नाही प्रत्येकाला, पण पर्सनली मला खूप झोपाळा आवडतो. तर आपण त्याच्यावर बसून ठिकाणी जाऊया. आता इतक्या वेळ झालं मी समुद्र शिशोर थंडगार हवा वारा सगळं बोलतोय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल बाबा समुद्र तरी दाखव, तर आता आपण चाललोय समुद्राकडे. मामा आपल्याला घेऊन चाललेत समुद्राकडे, तर आपण जाऊया तिथे. ठीक आहे, तर आता आपण जस्ट बाहेर निघालो तर आपल्या प्रॉपर्टीमधून आणि आता आपण बीचला चाललो आहे. हा जो समोर रोड दिसतोय आणि हा गेट आहे, बीच आहे, तर चला मी तुम्हाला बीचवर घेऊन जाऊ. समुद्र किनारा पूर्ण मनुष्य विरहित समुद्र किनारा. असे समुद्र किनारे मुंबईत फार क्वचितच बघायला मिळतात. आणि ती चार शाळेतली पोरं शाळा फोन करून बाहेर समुद्र किनारे फिरत आहेत. नजर जाईल तिथपर्यंत फक्त समुद्र किनारा. शाळेला बंक केलं का रे? तर प्रॉपर्टीचा विजिट झालेला आहे. प्रॉपर्टी टूर सुद्धा तुम्हाला करून दिली आहे मी त्यावेळी रूमची. आपण आता सुंदर बीच सुद्धा बघितला आहे. तर तुम्ही सुखी राहा, आनंदात राहा, समाधानी राहा. आमच्या प्रॉपर्टीजला विजिट देत राहा. प्रत्येक प्रॉपर्टीची एक काही ना काही स्टोरी असते, ते आम्ही तुम्हाला सांगण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. या प्रॉपर्टीची पण सुंदर एक मस्त स्टोरी आहे, ती मी तुम्हाला सांगितलेली. तर तुम्ही नक्की या, विजिट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडलं तरच लाईक करा. ठीक आहे, सबस्क्राईब करा. चला, दिस इज गजानन एस वैद्य सायनिंग ऑफ.